वडील कामाला गेले तरच घरात चूल पेटणार अशी परिस्थिती असलेलं आमचं कुटुंब होतं. वडिलांना वाटायचं अरे तू 20-22 वर्षाचा झाला, कुठवर तुला सांभाळायचं आम्ही. पण जेव्हा मी वडिलांना असं काही बोलायचो तेव्हा वडील म्हणायचे तुम्हाला आणून देतो का, मी माझ्या स्वतःच्या पैशाची पिवतोय, तुम्हाला आणून देत नाही, तुझा काय अधिकार आहे, खायचं असेल खा भाकर तुकडा नाहीतर कुठेतरी निघून जा. असं बोलल्यावर माझ्या हातात काहीच नव्हतं मित्रांनो. मग विचार करा मित्रांनो, ज्या ठिकाणी घरातच मला किंमत राहिली नव्हती तर बाहेर काय किंमत राहिली असणार. तसं वडिलांचं दारूचं व्यसन खूपच वाढलं, वडील खूपच जास्त दारू प्यायला लागले आणि त्यांचा दारूवरचा कंट्रोल सुटून गेला. मग माझ्या आयुष्यामध्ये खरी संकट यायला सुरुवात झाली. मित्रांनो खरंच या सर्व गोष्टींना मी कंटाळलो होतो, निर्णय घेतला आता आपण गाव सोडायचं, गावंड्याच्या हाताखाली गेलो, बिगाऱ्याचं काम केलं, त्यानंतर मग सोयाबीन काढायला जायचो, दुसऱ्या शेतामध्ये हमाली केली, खताच्या गाड्या खाली केल्या, कामाला कधीच लागलं नाही, गरिबीला कधीच लपवलं नाही. जरी आपले तुपले म्हणणारे त्यांनी सुद्धा ओळख दिली नाही, यायचे लांबूनच बोलायचे. तशा वेळी कळलं की जेव्हा आपला काळ वाईट असतो, जेव्हा आपण संघर्षाच्या काळात असतो ना, तेव्हा आपल्याला कोणच किंमत देत नाही, पण जेव्हा आपली वेळ चांगली असते ना तेव्हा सगळेच आपल्याला किंमत देतात. नमस्कार, जय हिंद. माझं नाव आबा लक्ष्मण काळे, राहणार काटी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. 2019ची जी रखडलेली भरती ती 2022 झाली, त्या भरतीमध्ये मी पुणे लोहमार्ग या ठिकाणी भरती झालेलो आहे. तर मित्रांनो पोलीस भरती होईपर्यंत ते माझ्या जन्मापासून जो काही मला संघर्ष करावा लागला, जो काही माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आले, ते प्रॉब्लेम मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला मी एकच सांगेन, ज्यांनी माझा संघर्ष माझी धडपड जवळून बघितली ना त्यांनाच माझ्या यशाची खरी किंमत माहिती आहे. इतरांसाठी मी फक्त नशीबवान आहे. तर मित्रांनो माझा संघर्ष सांगायचा झाला तर अतिशय गरीब कुटुंबामध्ये, माझ्या छोट्याशा कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा छोटासा माझा परिवार आहे. आजी होती ती 2019 देवाघरी गेली. तर मित्रांनो कुटुंब असं की माझी खरी परिस्थिती सांगायला गेलं तर हातावरचं पोट असलेलं आमचं कुटुंब. वडील कामाला गेले तरच घर पेटणार, वडील कामाला गेले तरच घरात चूल पेटणार अशी परिस्थिती असलेलं आमचं कुटुंब होतं. मला अजूनही आठवतं माझं जेव्हा शाळेमध्ये वडिलांनी ॲडमिशन केलं त्यावेळी पहिल्यांदाच वडील मला शाळेमध्ये घालण्यासाठी, दाखल करण्यासाठी पहिल्यांदा जे आले होते त्यानंतर माझ्यासाठी म्हणून वडील कधी शाळेमध्ये आलेलं मला अजूनही आठवत नाही. अतिशय अज्ञानी आणि अडाणी असं आमचं कुटुंब. घरामध्ये कसली शैक्षणिक किंवा शिकलेले कोण व्यक्ती नाही, ना आईला लिहिता येते, ना वाचता येते, ना वडिलांना लिहिता वाचता येते. कुटुंबामध्ये आजपर्यंत कोणीही शिकलेलं नव्हतं. तशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. तर मित्रांनो मला लहानपणापासूनच आवड होती की भाषण करणे असेल, कविता करणे असेल, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणे, अशा खूप साऱ्या गोष्टींची मला शाळेमध्येच आवड निर्माण झाली होती. आणि त्या आवडीमुळे मला वाचनाचा छंद निर्माण झाला, लिखाणाचा छंद निर्माण झाला. एक गोष्ट नक्कीच सांगेल, मला आयुष्यात कोणी घडवलं असेल ना तर मला वाचलेल्या पुस्तकांनी नक्कीच मला घडवलेला आहे. कारण पुस्तकांमुळे मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. तर मित्रांनो परिस्थिती अशी होती की कोण तर आपल्याला सपोर्ट करेल, सपोर्ट म्हणजे कसं की बाबा थोडंफार मार्गदर्शन केलं पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे, असं नाही की पैसा. मला तर वैयक्तिक असं वाटते बाबा पैसा हा एक सर्वात मोठा सपोर्ट आहे बरं का, आणि तोच सपोर्ट मला करणारं कोण नव्हतं. परिस्थिती अशी होती की 2 कामाला जावं लागायचं आणि 4 अभ्यास करावा लागायचा, आणि कंटिन्यू कुठेतरी जाऊन पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी कामाला जावं आणि तिथं जाऊन काहीतरी जॉब करावा अशी परिस्थिती नव्हती माझी. आणि खरं सांगायचं झालं तर वडिलांना दारूचं व्यसन, आणि व्यसन अशा प्रकारचं होतं की वय वाढत चाललेलं होतं. 2018 गेलं, 19 गेलं, 20 पण गेलं, मी तर कुठं कामाला नव्हतो, जॉबला नव्हतो. वडिलांना वाटायचं अरे तू 20-22 वर्षाचा झाला, कुठवर तुला सांभाळायचं आम्ही. आणि त्यांचं पण काय चुकतं आहे, त्यांनी इतक्या दिवस सांभाळलेलं होतं, एकटे वडील कामाला जायचे आणि त्यांनी इतकी मेहनत करून कष्ट करून आम्हाला लहानाचं मोठं केलं. त्यांना पण वाटत होते बाबा पोरगा आता हाताळायला काहीतरी 2 त्यांना घरात मदत करावी, पण ते माझ्याकडून करणं होत नव्हतं. मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे. मी त्यांना समजून सांगायचो मला फक्त काही दिवस द्या, माझी ही पहिलीच भरती आहे आणि या भरतीमध्ये मी नक्कीच यश मिळवणार आहे.
परंतु वडिलांना काही लोक सारखं म्हणायचे, बाबा तुझं पोरग एवढं मोठं झाले मग काहीतरी कामाधंद्याचं बघ तू त्याला. आणि वडील रोज दारूच्या नशेमध्ये येऊन मलासुद्धा खूप काही बोलायचे, खूप काही काही गोष्टी ऐकाव्या लागायच्या मला, आणि मला ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि वडिलांना दारूचं व्यसन असल्यामुळे मला गावातील गल्लीतील लोक म्हणायचे, अरे तुझा वडील किती दारू पिते, जर त्यांना समजून सांग तू शिकलेला आहे. पण मी जेव्हा वडिलांना बोलायला जायचो की नाही तात्या तुम्ही दारू नाही पिली पाहिजे, तुम्ही नका पिऊ दारू, पण जेव्हा मी वडिलांना असं काही बोलायचो तेव्हा वडील म्हणायचे, तुम्हाला आणून देतो का, मी माझ्या स्वतःच्या पैशाची पिवतो आहे, तुम्हाला आणून देत नाही, तुझा काय अधिकार आहे, खायचं असेल खा भाकर तुकडा, नाहीतर कुठेतरी निघून जा. असं बोलल्यावर माझ्या हातात काहीच नव्हतं मित्रांनो, खूप वाईट वाटतं आहे ते दिवस आठवले की. पर्याय नव्हता ऐकून घेण्याशिवाय, वडिलांचे ते शब्द ऐकावे लागायचे, शांत बसायचो, वडील खूप काय ऐकवायचे, पण आई होती, आईची खूप मदत असायची. आईलासुद्धा परिस्थिती आमची गरीब असल्यामुळे आईसुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन खुरपाय जायची, सोयाबीन काढणे असेल, खूप काही शेतामधले जे कामं करणे असतील त्यासाठी आई जायची. आणि आई मला शाळेसाठी किंवा पुस्तकासाठी किंवा कुठं पेपरला जायचं असेल तर 100-200 जे काय लागतील ते पैसे मला द्यायचे. वडिलांचा पण खूप सपोर्ट होता, पण त्यांना वाटायचं आता हे इतका मोठा झाला, याला कुठं आपण सांभाळायचं. आयुष्यामध्ये खरी संकटं आल्यासारखं कधी वाटलं की 2019 माझी आजी होती, आजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं, माझा खूप लाड करायची आजी. माझ्या शिक्षणामध्ये खूप तिनं मला मदत केलेली आहे, परंतु मला खूप वाईट वाटते की मी आज भरती झालो पण माझी आजी मला बघण्यासाठी नाही. तिचं स्वप्न होतं आजी साऱ्या लोकांना सांगत फिरायची, आमचा सोन्या साहेब होणार आहे. आजी म्हणायची आमचा सोन्या साहेब होणार आहे, कुठेतरी नोकरीला लागणार आहे. पण ह्या गोष्टीचं वाईट वाटते की आज आजी आम्हाला सोडून गेलेली आहे. जशी आजी सोडून गेली तसं वडिलांचं दारूचं व्यसन खूपच वाढलं, वडील खूपच जास्त दारू प्यायला लागले आणि त्यांचा दारूवरचा कंट्रोल सुटून गेला. मग माझ्या आयुष्यामध्ये खरी संकट यायला सुरुवात झाली, कारण मला खऱ्या अर्थानं सपोर्ट करणारी व्यक्ती या जगातून निघून गेलेली होती. वडील पण सारखं सारखंच उठता बसता मला खूप काही बोलायचे. मग विचार करा मित्रांनो, ज्या ठिकाणी घरातच मला किंमत राहिली नव्हती तर बाहेर काय किंमत राहिली असणार. मग आता 2020 कोरोना काळ होता, त्यावेळेसच मग आता काम, मित्रांनो खरं सांगायचं झालं तर गावामध्ये मी गावातच राहिलो भरती करत असताना, पण परिस्थिती अशी होती की हाताला मिळेल ते काम केलं, कधी कामाला लाजलो नाही. गवंड्याच्या हाताखाली गेलो, बिगाऱ्याचं काम केलं, त्यानंतर मग सोयाबीन काढायला जायचो, दुसऱ्या शेतामध्ये हमाली केली, खताच्या गाड्याखाली केल्या, कामाला कधीच लागलं नाही, गरिबीला कधीच लपवलं नाही. का तर रिअल होते ना, काय लपवण्याची काय गरज आहे, कारण हरवण्यासारखं काहीच नव्हतं, करणं तर गरजेचं होतं, नाही केलं तर कोण आपल्याला मदत करणार आहे, अशी परिस्थिती होती. तरी अशा परिस्थितीमध्ये पण काही लोकांचा मला सपोर्ट होता, पाहुण्यांचा सपोर्ट होता, माझ्या मित्रांचा सपोर्ट होता, नाही म्हणता येणार नाही पण खूप जणांचा मला सपोर्ट होता, पण मनावर असा सपोर्ट मला भेटत नव्हता. कामाला जायचो, त्या कामाला गेलेल्या पैशातूनच पैसे साचवायचो, आणि पुस्तकाला असेल, कपड्यांना असेल, जे काय पोलीस भरतीचा फॉर्म निघाला आणि आरोग्यसेवक असेल, कोणत्याही प्रकारचा फॉर्म निघाला तर मी भरत राहायचो. माझा एक उद्देश असायचा, समजा मी नाही झालो तर नाही झालो, किंवा मला अनुभव तर येईल या उद्देशाने मी आरोग्यसेवक फॉर्म भरायचो, स्टाफचा फॉर्म भरायचो, त्यानंतर रेल्वे ग्रुप डी, म्हणजे कोणता का फॉर्म निघाणार, मी फॉर्म भरायचोच, का तर नाही झालो तर नाही झालो, किमान मला अनुभव तर मिळेल या उद्देशाने मी फॉर्म भरत राहायचो. आणि त्यासाठी पैसे लागतील, ते पैसे मी कामाला जाऊन साचवायचो, आणि त्या पैशातून या अशा गोष्टी घडत गेल्या. तर मित्रांनो खरा आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट आला तो म्हणजे 2021. तर मित्रांनो 2021 परिस्थिती अशी झाली की अगोदरपासूनच गावाकडे मी भाषणं वगैरे करायचो, एक चांगली इमेज तयार झाली होती की लोकांना वाटायचं की अरे पोरग चांगलं शिकतं आहे, म्हणजे काहीतरी करून दाखवल ती, काहीतरी नोकरी मिळवल. पण आता यात माझी तर काही चूक होती, कारण 2019 भरती प्रक्रिया रखडली आणि भरती प्रक्रिया पुढे गेल्यामुळे मला गावातच राहावं लागलं लॉकडाऊनमुळं. मग काही लोक मला कसं म्हणायचे, गावाकडे अभ्यास करायचो ना, त्यामुळं लोकांना वाटायचं चांगला पोरगा आहे, हुशार आहे, त्यामुळे मला काय मास्तर कसं काय बरं आहे का.
परंतु एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की मी रोज तिथंच दिसलो लोकांना. मग एकजण दारू पिऊन आलेला होता, मला म्हणला काय मास्तर, मला म्हणला काय तुम्हाला मास्तर म्हणायची लाज वाटायली राव, जावा कुठेतरी कुठेतरी कामात धंद्याला कुठेतरी मुंबई पुण्याला नाही तर दुबईला. मित्रांनो, ती अत्यंत टोचणारं वाक्य होतं की कुठवर तुम्हाला मास्तर म्हणायचं, मलासुद्धा लाज वाटायली. आणि त्या दारू त्या व्यक्तीनं बोललेलं खास करून मला खूप वाईट वाटलं. तर मित्रांनो, असे खूप काही गोष्टी आहेत त्या की लोक जाता येता विचारायची, अरे काय तू इथं सारखा फिरताना दिसतो आहे, काय तुझं भरतीचं आहे का नाही, काय कामधंद्याचं आहे का नाही, काय कुठंतरी कामाला जा काहीतरी कर. जेव्हा असं लोक बोलता बोलता टुमणे मारायचे, नावं ठुवायचे, खूप साऱ्या गोष्टी ज्या मनाला टोचून जायच्या आणि वाईट तर खूप वाटायचं, पण पर्याय नव्हता, काहीतरी करून दाखवण्याशिवाय पर्याय नव्हता. मनामध्ये एक जिद्द होती, वेळ लागल पण करून दाखवणार, वेळ लागली तर चालेल पण करून दाखवणार. अशा प्रकारे मी लढत राहिलो, संघर्ष करत राहिलो. अनेक अडचणी होत्या, अनेक समस्या होत्या, अनेक प्रॉब्लेम होते, अनेक खाचखळगे होते, अडथळे होते, पण त्या अडथळ्यांशी लढणारा मी एकटाच होतो. 2021 आता कंटाळून गेलो गावाला, म्हणलं हे लोक सारखंच मला बोलते, ते सारखंच नावं ठेवते, ते काहीतरी टोमणं मारते, ती म्हणलं आता मला या गावात राहण्याची इच्छा नाही राहिली. आणि वडीलसुद्धा दारू पित असल्यामुळे, व्यसन असल्यामुळे त्यांना सारखंच मला काय ना काय बोलायचे. परंतु त्यांच्या बोलण्याला मी कधी निगेटिव्ह नाही घेतलं, पॉझिटिव्ह घ्यायचो. म्हणायचो काही जर असले तरी आपल्या वडिलांच्या मनाचा उद्देश चांगला आहे, त्यांना वाटते की आपण काहीतरी केलं पाहिजे. मित्रांनो, खरंच या सर्व गोष्टींना मी कंटाळलो होतो, निर्णय घेतला आता आपण गाव सोडायचं, कुठेतरी बाहेर पुण्या मुंबईला जाऊन काहीतरी जॉब करू. मे जूनच्या दरम्यान मी 2021 गाव सोडलं आणि पुण्यामध्ये जॉबसाठी गेलो. जॉब एका मित्रानं बघितलेला होता, पण तिथे गेल्यावर समजलं की जॉब ऑलरेडी बघितलेला नाही, आपल्याला आता काहीतरी दुसरंच काम करावं लागणार आहे. मग त्या मित्रापासून एक बिल्डिंगचं काम चालू होतं, त्या बिल्डिंगच्या कामावर गेलो, तिथंच राहिलो, तिथंच मिळेल ते खाल्लं पेललं आणि भिगारी काम केलं गवंड्याच्या हाताखाली, आणि तिथंच एक महिनाभर राहिलो. जरी आपले तुपले म्हणणारे त्यांनी सुद्धा ओळख दिली नाही, यायचे लांबूनच बोलायचे. तशावेळी कळलं की जेव्हा आपला काळ वाईट असतो, जेव्हा आपण संघर्षाच्या काळात असतो ना, तेव्हा आपल्याला कोणच किंमत देत नाही, पण जेव्हा आपली वेळ चांगली असते ना, तेव्हा सगळेच आपल्याला किंमत देतात. त्यावेळी समजलं की काळ वाईट आहे म्हणून काय झालं, आपलं आयुष्य तर वाईट नाही ना, ही वेळ वाईट आहे पण आपलं आयुष्य वाईट नाही. लढायचं आहे तर त्या चांगल्या दिवसासाठी लढायचं आहे. त्यामुळं तसे 2 त्या पुण्यामध्ये थांबलो, गवंड्याच्या हाताखाली भिगारी म्हणून काम केलं. तर जुलैमध्ये 18 जुलैला काहीतरी एक ॲड आली, माझ्या मित्रांनो मला कॉल केला की भावा कुठं आहे तू, मी म्हणलो का, तर म्हणला 2019 जी भरती प्रक्रिया रखडलेली ती होणार आहे, तू लवकर गावाकडे. पण मला विश्वासच बसत नव्हता की बाबा 19 कोरोनामध्ये काळ गेला आणि आता कशी काय भरती होईल. माझं पूर्णपणे बंद झालेलं होतं, अभ्यास वगैरे ग्राउंड वगैरे सर्व बंद होतं, कामाच्या नादी लागलो होतो, गावाला कंटाळलेलो होतो, लोकांच्या नावं ठेवण्याला कंटाळलेलो होतो. पण मित्र सारखा 2-3 दिवस मित्रांना कॉल केला. मित्रांनो असं म्हणतात की ज्यावेळी आपली वेळ वाईट असते ना, त्यावेळी नक्कीच आपल्याला मदत करणारे सुद्धा खूप लोक असतात. त्यामध्ये मला माझ्या मित्रांचा खूप सपोर्ट झाला. लोहांडे, आतिश कांबळे, अक्षय नारगुडे, असे खूप साऱ्या मित्रांचा मला, जे की नाव घेता येत नाही, अशा खूप साऱ्या मित्रांचा नातेवाईकांचा मला सपोर्ट झालेला आहे. तर मित्रांनो मला कॉल केला की भाऊ तू गावाकडे यावं लागतंय, आपली भरती प्रक्रिया होणार आहे. पण मला विश्वासच बसत नव्हता, मी त्याला फोन करून म्हणायचं अरे मला खरंच वाटत नाही. मग त्यानं 2-3 दिवस मला कॉल केला, मग मला खरं वाटलं. मी 8 दिवसानंतर परत तिथलं काम वगैरे उरकून गावाकडे आलो. आणि मी भरती करत असतानाचे एक अशा प्रकारचे नोट्स तयार केले होत्या. तर तू मित्रांनो, मी गणिताचे सुद्धा नोट्स काढून ठेवलेल्या होत्या की असे काही प्रश्न काढले होते की त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर मी पुन्हा एकदा कंटिन्यूमध्ये येईल. आणि मराठीचे असेल, गणिताचे असेल, GK असेल, खूप साऱ्या नोट्स मी काढून ठेवलेल्या होत्या, ज्यामुळे मी 8-15 दिवस जरी अभ्यास केला तर मी पुन्हा एकदा कंटिन्यूमध्ये यायचो आणि रुटीनमध्ये यायचो.
त्यामुळे आलो गावाकड 15 दिवसांमध्ये पूर्ण रिव्हिजन केलं. माझं जे काही नोट्स होत्या माझा आधी अगोदरच अभ्यास खूप चांगला झालेला होता तर तो रुटीनमध्ये आलो मी. आपण स्ट्रगल करत असतो तर काही वेळा आपल्याला डायरेक्ट भरती करण्याचं स्ट्रगल करावं लागते. परंतु माझा काय विचार होता की आपण घरी बसून अभ्यास करण्यापेक्षा काही लोक कसं लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करते ते अकॅडमी लावून अभ्यास करते ते मग त्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त होतो आहे. मग मला वाटायचं आपण कुठेतरी अकॅडमीला गेलं पाहिजे. परंतु त्या अकॅडमीला जायचं म्हणलं तर आपल्याकडे पैसे नव्हतं, पैशाचं सपोर्ट करणारं कोण नव्हतं. मग त्यामुळे आता ठरवलं की काही दिवस गावामध्ये काम करू, अभ्यासाला थोडा गॅप देऊ आणि 20-30 हजार रुपये सासू आणि अकॅडमी जॉईन करू. तर मित्रांनो मी 2020 कोरोनाच्या काळामध्ये जरी पूर्ण भारत बंद जग बंद असलं तरी गावाकडे थोडंफार काम चालू होतं शेतामध्ये. त्या ठिकाणी मी गवंड्याच्या हाताखाली जायचो, त्यानंतर शेतामध्ये जे काय लोकांच्या शेतामध्ये रोजंदारीनं जायचो आणि सोयाबीन काढणं असेल अशी बरेचशी कामं मी केली आणि 20-30 हजार रुपये साचवलं. आणि ते 20-30 हजार रुपये जमा करून मी अक्कलकोट या ठिकाणी सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान नावाची एक अकॅडमी आहे जे की पैलवान धनराज भुजबळ सर चालवतात, त्यांच्या त्यांचं नाव ऐकून होतो मी. तर त्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि त्या अकॅडमीमध्ये गेल्यानंतर खरी माझी लाईफ चेंजिंग झाली. तर तिथे गेल्यानंतर मला समजलं की यार आपल्या बाहेरची दुनिया कशी आहे आणि आपण कसं आहोत आणि आपल्यामध्ये काय कमतरता आहे. तिथे अकॅडमीमध्ये गेल्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाला. तर मित्रांनो त्या ठिकाणी अशी सोय होती की आठवड्यातनं फक्त एक दिवस आपल्याला मोबाईल वापरायला दिला जायचा, फक्त रविवारी त्या सुट्टीच्या दिवशी. इतर वेळेस कसल्याही प्रकारे मोबाईल वापरायला दिला जात नव्हता. पूर्णपणे अभ्यास आणि ग्राउंड या सर्व गोष्टीवरती कंट्रोल होता आणि खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने घडलो असं नक्कीच म्हणता येईल. तर त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन भुजबळ सरांचं भेटलं आणि मी फक्त 4 महिनेच त्या ठिकाणी राहिलो. कारण माझी परिस्थिती नव्हती की बाबा किमान मेसचं तरी पैसे द्यावं अशी माझी परिस्थिती नव्हती. 4 महिन्याची बॅच केली मी आणि गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर पुन्हा तो संघर्ष होता. पुन्हा मला कामाला जावं लागायचं, 2-4 दिवस अभ्यास करावा लागायचा. पण मी माझ्या ग्राउंडला किंवा लेखीला कधीसुद्धा व्यत्यय आणला नाही. जरी काम करणं होईल, जरी प्रॉब्लेम येतात राहतील, तरी मी करत राहायचो, अभ्यास करत राहायचो, ग्राउंड करत राहायचो आणि माझ्या रुटीनमध्ये डेली राहायचो. तर मित्रांनो मला अजूनही आठवतं जेव्हा 2020 कोरोना चालू होता तेव्हा कसल्याही प्रकारचं वातावरण भरतीचं नसताना मी आमच्या गावामध्ये आमच्या घराजवळ एक कंठेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराची एक मोठी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये पायऱ्या मारून प्रॅक्टिस करायचो ग्राउंडची. तर तेव्हा मला माझे मित्र म्हणायचे अरे काय स्वतःला त्रास करून घेतोय, भरतीचं कसल्याही प्रकारचं वातावरण नाही, तू कसला अवतार झाला आहे तुझा, काय तुझी तब्येत झाली. पण मित्रांनो मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं होतं. मला माहीत होतं 1 वर्ष लागेल 2 वर्ष लागेल 3 वर्ष लागतील पण जी रखडलेली भरती आहे ती नक्कीच होणार आहे आणि आपल्याला त्याच भरतीमध्ये व्हायचं. जरी माझी भरती पहिली होती पण माझा निश्चय असा होता ना झालो तर याच भरतीमध्ये होणार, नाहीतर मी पोलीस भरती करणार नाही. आणि कारण आपल्याला सपोर्ट करणारं कोण नव्हतं, नंतर भरतीला कोण मदत करेल का नाही याची गॅरंटी नव्हती. त्यामुळे जे काय लावायचे ना पूर्णपणे ताकद लावायची तर याच भरतीला लावायची असं ठरवलेलं होतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.